नक्कीच इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ या बळीराजा आज पृथ्वीवर आलेला आहे. केंद्राचं आणि राज्याचं सरकार तर शेतकऱ्याचे घराणे ऐकत नाही आहे आणि म्हणून या बळीला साकडं घालण्याचं प्रतिकात्मक आंदोलन आज किसान सभेनं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयावरती ठेवलेलं आहे आणि म्हणून आज शेतकरी ज्या इडा आणि पिडा ज्या निसर्गाच्या अवकृपेनं परेशान आहे मागच्या 2 वर्षापासून अतिवृष्टीनं आणि यावर्षीच्या अल्पवृष्टीनं शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचं आत्ता जो काही दुष्काळ घोषित केला आहे यामध्ये जे पुनर्घटनाची नोंद केलेली आहे हे पुनर्घटन शेतकऱ्यांच्या हितापेक्षा शेतकऱ्यांचं घात करणार आहे आणि म्हणून सलग 3 वर्षापासून शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. या धर्तीवरती या सरकारने सरसगट विना आठ हे कर्जमाफी केली पाहिजे या मुख्य मागणीला घेऊन आज बीड जिल्ह्यातला हजारो शेतकरी या दिवाळीच्या सणादिवशी आपलं साकडं बळीराजाला घालण्यासाठी आलेला आहे. ही किसान सभेच्या वतीनं आज करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कापूस असेल सोयाबीन आमच्या या मोर्चातली दुसरी मागणी अशी आहे की एक तर ज्या आश्वासनाला घेऊन केंद्र सरकार सत्तेवरती आलं त्या स्वामीनाथन आयोगानं शिफारसी केलेल्या उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा मागणी घेतो आहेत. परंतु 1.5 पट हमीभाव देणं तर दूरच, परंतु या केंद्र सरकारनं सोयाबीनवरचं 35% आयात शुल्क माफ करून या ठिकाणच्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगपत्यांना आणि सोयाबीन धारकांना सोयाबीनच्या उद्योगपत्यांना मालामाल करण्याचं काम केलेलं आहे. या विरोधामध्ये सुद्धा शेतकरी एकजूट झालेला आहे. बीड जिल्ह्यातल्या सोबत अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. बीड जिल्ह्यातल्या कृषी मंत्र्यांनी आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी 2020 विम्यासंदर्भामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका घ्यावी यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. या नक्कीच किसान सभा पुढचं पाऊल घोषित करत असते त्याच पद्धतीनं यानंतर जर या राज्य सरकारनं पुनर्घटनाच्या संदर्भामध्ये घोषित केलेल्या या दुष्काळाच्या छायेमध्ये जर योग्य निर्णय जनता उपयोगी निर्णय घेतला नाही आणि केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर अशा प्रकारच्या घोषणा करत असेल तर त्या विरोधामध्ये यापेक्षाही तीव्र लढा. हजारो शेतकरी जेलमध्ये जाण्यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली तयार होतील.